साडेतीन वर्षापूर्वीची परिस्थिती जर तुम्ही पाहिली किंवा 2014ची परिस्थिती पाहिली तर ह्या चिंचवड विधानसभेतल्या जनतेने भरभरून प्रेम माझ्यावरती केलं होतं. रोल रोल बैठकीला आलेला होता उद्धव ठाकरे गटाची बैठक आज पार पडलेली आहे. काय तुमची अजूनही भूमिका नेमकी काय आहे इलेक्शनच्या दृष्टीने उमेदवारी संदर्भात? मी आजही मी महापालिकेत शिवसेनेचा गटनेता म्हणून 5 वर्षे काम केलेलं आहे आणि मागील विधानसभेत देखील मला शिवसेनेतल्या काही माझ्या सहकाऱ्यांची मदत झालेली आहे. तर अशा वेळी बैठकीला बोलवल्यानंतर तर बैठकीला तर यावंच लागणार. तुमची सुरुवातीपासूनची अशी भूमिका आहे की महाविकास आघाडीकडून जर उमेदवारी मिळाली तर फाईट देऊ शकते, कदाचित विजयही मिळू शकते. 5 वर्षापूर्वीची 3.5 वर्षापूर्वीची परिस्थिती जर तुम्ही पाहिली किंवा 2014ची परिस्थिती पाहिली तर ह्या चिंचवड विधानसभेतल्या जनतेने भरभरून प्रेम माझ्यावरती केलं होतं. मागील इलेक्शनला तर जवळजवळ त्यांनी 1,00,000च्यावरती मला मतं दिली. त्यावेळेस शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्याबरोबर होते, परंतु शिवसेनेचे नेते हे भारतीय जनता आणि शिवसेनेच्या युतीचे समोरचे उमेदवार होते, त्यांच्याबरोबर होते. तर आता जर एकत्रितपणे सर्व मिळून लढलो आणि व्यवस्थित महाविकास आघाडी म्हणून काम केलं तर निश्चितच या विधानसभेत भारतीय जनता पार्टीचा पराभव आम्ही सर्व मिळून करू शकतो. एकंदरीतच तुमच्या उमेदवारीवरून सध्या संभ्रमाई राष्ट्रवादी की उद्धव ठाकरे गट, तुम्ही वैयक्तिक काय तुमची भूमिका आहे? महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. हिंदी काय?